ఎస్సంగ సుమోర్ స్ట్రైక్ ఇన్ లా పబ్డి జబర్ ద వండర్ బాయ్ కలర్స్ ద ఫడిల్ స్ట్రైక్ ఇన్ లా మోటా ఫలం ద అశీష్ దాండిగూ మోటా ఫలం దాత్ తిన్ని ఫర్నిచర్ వాకోలి జాతాత్ ఎస్ డిజే क्या बात है डीजे, जवाब नहीं आपका, लेकिन फिर गेंद भी मिलती हुई सफलता, जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा इस समय लकी पहला चेंडू वरती आशीष अपने ओळख मैं म्हटलो तो आशीष च्या नावाने संघ ओळखला जातो कारण त्याची ती गुणवत्ता उत्तम दर्जा गोलंदाजी कशी असावी पीवन मध्ये याचं जागतं उदाहरण सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आशीष नामक गोलंदाज वादल घुमलं जात आहे उर्वरित समीकरण 17 चेंडू 49 धावांची गरज प्रशांत करत आमचे कैलास दादांचे सुपुत्र नैकी स्ट्राइक इनला जबरदस्त चेंडू वुडलँड स्पॉट पडल्यानंतर चेंडू झपकनात येतोय बाकीचं काम मिस्टर रक्षक चोखरीत्या पूर्ण करतोय मात्र फलंदाज या चेंडूकडे अशा भूत अशा नजरेने बघितलं सामना बघताय तुम्ही बापटी पारा पक्षा नक्कीच रोहिंदन बी या दोन्ही संघामध्ये अस्तित्वाची लढाई संघर्षमय लढाई आपण पाहू शकाल तिसरा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी कोणतीही चुकी नाही मोठा फलंदाज मैदानातून बाहेर डीजे जय भवानी जय शिवाजी जबरदस्त संगीत या वेलीस तुर्बे संघ कोणाची वाट बघतोय पापडीचा पारा की रोंजन बी कारण उर्वरित समीकरण उरतंय 15 चेंडू 49 धावांचे अद्याप जर विचार केला गोलंदाजीनं चक्रावून सोडत असताना तीन चेंडूवरती दोन फलंदाज ओर हॅट्रिक करण्याची संधी असेल या गोलंदाज आशिष नामक गोलंदाजाला गोलंदाज तयार होत आहे राणा एंड करून सेक्टर 2 सिडको मैदान अनिकेत साठी मोठी मछली जाल में फस चुकी आहे नक्कीच दीपक शेठ फ्रॉम खारघर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे दादा यायचं आहे पण मंचा होते आपलं सहर्ष स्वागत आहे तर वर ट्रिक होते जोरदार टाल्या आशिष साठी तीन फलंदाज आणि एकही धाव संख्या या वेळी श्री गणेश देखील ओपन केलं गेलं नाही अप्रतिम गोलंदाजीचा नमुना जबरदस्त जबरदस्त यावेळी हॅट्रिकची संधी असेल चैतन शर्मा वैभव पाटील यांची देखील एटीएम बँक खुलली जात आहे आशिष साठी 200 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी जमा आहे गोलंदाज चेतन शर्माची आठवण करून देईल का विकेट करण्याचा प्रयत्न या वेळीस यस 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 200 रुपयाचा मानकरी अप्रतिम क्या बात आहे छागा गुरु नक्कीच या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नक्कीच बलराम पाटील ऋषभ पाटील आणि नक्कीच या टीमचे पॅकर्स आपण बघू समीर पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक आशिष या गोलंदाजासाठी म्हणजे आपण जर विचार केला 700 रुपयाचा मानकरी ठरलाय जर हा चेंडू निर्धाव गेला तर जोरदार टाळ्या या चेंडूसाठी 5 चेंडूवरती 4 फलंदाज या गोलंदाजानं बाद केला यस आशिष साठी शुभेच्छा असतील अंतिम चेंडू
जबरदस्ती जोरदार टाल्या पहिला मेडन षटक या वेळी जात आलाय अप्रतिम विक्रम जबरदस्त नक्कीच साई काय म्हणाल या गोलंदाजी मार्फत निश्चित कारण कौतुक करावं लागेल स्पर्धेतील एकमेव निर्धाव षटक ज्या ठिकाणी कालपासून आपण वक्तव्य करतो की सातत्यानं फलंदाजांना अनुकूल ही खेळपट्टी की गोलंदाजांचं कर्दनकाल ठरलेली ही खेळपट्टी आहे आणि अशा